हुशार झपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या, लय भारी सूरत न्यारे घरी दारी हणशी जारी, नटखट ही चटपट ही स्वाद ही बहुगुणी आवडी सर्वाना, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या। या बंगल्यातून गोळी कोणी चालवली? या बंगल्यात बंदूक चालवता येईल असा एकच माणूस आहे। तुम्ही जी गोळी चालवलीत ना, त्यामुळे कुत्रा खाया झाला याची तुम्हाला कल्पना आहे का? प्लीज मला माफ करा, ते शक्य नाही। मी पोलिसात तक्रार केलेली आहे। तुम्हाला अटक नाही करवली तर माझं नाव फुलसुंदर लावणार नाही। गोळी नेमकी कुठे लागली? ती लागली तेच मी तुम्हाला विचारतोय। त्याला गोळी लागलीच नाही। तो पळाला म्हणून वाचला। गोळी लागलीच नाही म्हणता तो घायळ कसा काय झाला? घायळ होण्याकरता पोलिसाला लागलीच पाहिजे का? ती नटी बोलते नाही का, तकारे तकारे घायळ मी झाली। शरीराने घायाळ झालेली नसते तर ती मनाने घायाळ झालेली असते, तिच्या मनावर आघात झालेला असतो। असाच आघात त्या कुत्र्याच्या मनावर झालेला आहे, त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसलाय, त्याला मनसोपचाराची गरज आहे। अहो, गोळी त्या कुत्र्याला लागली सुद्धा नाही तरी तुम्ही माझी पोलिसात तक्रार केलीत? हो, ते सुद्धा मला फोन करतात। करणारच, कारण मी तक्रार तशी केली होती काय कि तुम्ही कुत्र्याला घायल केलेला आहे, त्याला जखमी केलेला आहे। तनाच्या जखमांपेक्षा मनाच्या जखमा अधिक खोलवर असतात असं मी कुठेतरी वाचलंय बाबा। कपडे वाचक संस्कृती हे निसर्ग्या, तुझ्या या तक्रारीत दम नाहीये? दम नाहीये? कुत्र्याला मानसिक धक्का या मुद्द्यावर तुम्हाला सजा नाही करायला लावली ना, अरे निसर्ग फुल सुंदर नाव लावणार नाही। बरोबर बाबा, तुम्ही म्हणताय तक्रारीत दम नाही, हा हे तुम्हाला दम देत आहेत, याचा अर्थ कुत्र्याला मानसिक धक्का बसला यातही काहीतरी दम असणारच आहेत। तुम्हाला म्हणून सांगतो, आज प्राणीमित्र संस्था आणि प्राण्यांचे डॉक्टर प्राण्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल गंभीर आहेत, त्यामुळेच कुत्र्याच्या मानसिक धक्क्याची देखील गंभीर दखल घेतली जाईल। बाबा, हा माणूस हट्टाला पेटलाय, काही ते मिटवा। अरे मिटवा म्हणजे कसं मिटवा? मी सांगतो, 2,00,000 रुपये द्या आणि मिटवा। 2,00,000? ते भामक्या, तुला फोन फेकूनच मारतो। तोंड सांभाळून बोला। बघा, हे पैसे मी माझ्या स्वार्थाकरता मागत नाहीये। जे 2,00,000 रुपये डोनेशन मी मागतो ना, ते माझ्यासाठी नाही, प्राण्या पक्ष्यांकरता अनेक संस्था या देशात राज्यात काम करतायत। तुम्हाला योग्य वाटेल त्या संस्थेला तुम्ही 2,00,000 रुपये डोनेट करा, मग मी माझी तक्रार मागे घेतो। बघा बरं आजोबा,
उगीच यांना भामट्या म्हणालात की नाही? हे माझं चुकलंच बाळा. साहेब, माझ्या आता लक्षात येते की यात तुमचा वैयक्तिक काहीही स्वार्थ नाही. पण हे बघा, माझ्या हात नाही चुकून गोळी उडाली ना, त्याबद्दल मी तुमची माफी मागितलेली आहे. पण पुन्हा अशी चूक होऊ नये याकरता तुमच्या खिशाला चाट बसणं आवश्यक. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही जी रक्कम सांगताय नुसती ताट बसणारी नाहीये, ताट करून टाकणारी आहे. असू दे, त्याशिवाय हे जबाबदारीने वागणार नाहीत. तुम्ही एखाद्या प्राणीमित्र संस्थेला डोनेट केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. मी जरा बोलू का? प्लीज अनन्या, अगं तूच काहीतरी बोल, आता तूच यातनं काहीतरी मार्ग काढू शकतेस. हो, ऐका जरा. हिच हे बघा काका, देणगी द्यायलाच हवी हे मला अगदीच मान्य आहे. हे कार्टे काय बोलतेस तू? थांबा आजोबा, पण तुम्ही जी रक्कम सांगताय ना ती खूप जास्त आहे. हा, हे बरोबर. चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला होतोय. बरोबर. मग ठीक आहे, तुम्ही 50% डिस्काउंट घ्या. 50% डिस्काउंट? हो, तुम्ही 1,00,000 डोनेट करा. 1,00,000 कुठून देऊ? मी रिटायर माणूस, एवढे पैसे माझ्याकडे नाहीयेत. हो, मग 50,000 द्या ना. हा बरोबर, कमीत कमी 50,000 रक्कम डोनेट करा. म्हणजे डोनेशन पण कसं घसघशीत वाटेल. अहो, मध्यमवर्गीय माणसाचं घर आहे. अहो, आमच्याकडे कोणी बर्गनी मागायला आलं ना तरी आम्ही त्याला ना 51 रुपये देतो. 51 रुपये? अहो, काय बोलताय काय तुम्ही? काय का, चिडू नका चिडू नका, त्या जरा चुकीचं बोलतायत, तिकडे लक्ष देऊ नका. मी वर्गणी वाढवून द्यायला तयार. हा तर मी स्वखुशीने असं जाहीर करतो की मी रुपये 101 द्यायला तयार आहे. टाळ्या. अरे काय चाललंय काय? मी 50,000 रुपये डोनेशन घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. निसू काका, माझं जरा ऐकता का? हा बोल ना बाळा. हे बघा, तुमचं नको आणि आमचं नको, आजोबा तुम्हाला 5,000 रुपये देणगी देतील. 5,000 हे खूप कमी होतात बाळा. 5,000 रुपये खूप होत आहेत कार्टे. नाही होत आजोबा. अहो, एखाद्या प्राणी मित्र संघटनेला मदत करण्याचं चांगलं काम तुमच्या हातून व्हावं म्हणून कदाचित गोळी सुटण्याचं वाईट काम तुमच्या हातून झालं असेल की नाही? बरोबर. मग आता कुठलेही आडेवेडे घेऊ नका, 5,000 रुपये यांना देणगी देऊन टाक. अगदी पण बाळा, 5,000 तू हे खूप कमी केलेस आहेस. निसू काका बोल ना बाळा. हे बघा, देणगी देणं महत्वाचं नाही का? मग आता 50,000 मनाविरुद्ध देण्यापेक्षा 5,000 मनापासून देणं चांगलं आहे ना? बरोबर. हे तू लाखातलं बोललीस बघ. लाखातलं कुठलं, हजारातलं तर बोलली. ए तू गप्पेस. अगं, 2,00,000 5,000 येऊन बोलली ना. तिला बोलू दे, तू बोलू नको. सा अनन्या, बळा हा घे माझा मोबाईल आणि 5,000 रुपये कुठल्या तरी प्राणी मित्र संघटनेला ट्रान्सफर कर. चालेल, लगेच कर. झाले. महाराष्ट्र राज्य प्राणी मित्र संघटनेला 5,000 रुपये ट्रान्सफर झाले. हरकत नाही, पण यापुढे इथून पुन्हा अशी चूक होता कामा नये. अजिबात नाही. येतो मी. येताय कशाला? जातोय मी. हा, असं म्हणा ना. सुटलो.
अनन्यामुळे थोडक्यात भागलंय. हो खरंच. आता गोळ्या माझ्याकडे देऊन ठेवा का बंदूकच देताय? नाही बंदूक नको, ती खूप जड आहे, गोळ्याच घे. आजोबा मी सांगत होते की नाही काय, तुमची ती एक गोळी 150-200 नाही तर त्यापेक्षा कितीतरी पटीने महाग असणार. काय मग कितीला पडली ती एक गोळी? 150-200 नाही, 5,000 रुपये. अरे का एक एक डोक्याला ताप आहे? आमचा एवढा मोठा मालक चुकून बंदुकीतून गोळी सोडत आहे, एकट्याने कुठे कुठे बघायचा. एक दिवस हा डोका फुटून जाणार आहे. ह्याला काय झालं? काय बोलायचं हे शकलास मी काय काय रे गजोदर, काय तुला याडबीड लागलं का काय? आणि एकट्या मध्येच बडबडतोयस. आणि काय चाललंय रे तुझ्या राज्यात या घरात? म्हणजे या घरात माझा राज्य आहे तर आता आम्ही काय येतो नि जातो? आता माझी ड्युटी संपली, मी चालली माझ्या घरी. अरे पण तू तर इथंच असतोस की? तुझं राज्य आहे ना या घरात. म्हणजे मी इथला राजा आहे? तर मी राजा आहे आणि तू राणी आहे. ए राजा माझा नादाला लागू नको, नाही तर वाजवीन तुझा बाजा. ए सदनी, ए सदनी, ए सदनी, माझा ऐक, ए थोडासा मालिश करून दे डोक्याला, लय टेन्शन आहे. माझ्या बरोबर देऊन गेली आहे. अरे या घरात काय काय चाललं आहे? या घरातल्या माणसाने एकमेकांशी नीट नाही बागला तर या घराचं काय होणार आहे? आज बंदुकीतून गोळी सुटला आहे, त्या दिवशी घंटी हरपला आहे. आता उद्या काय होणार आहे काय माहित आहे? सगळा माझ्या डोक्याला टेन्शन आहे. ते लावतो आहे, माझा डोका फुटणार आहे. हा असा टाइमपास करत राहण्यापेक्षा तू कुठेतरी नोकरी का नाही बघत? धंदा करू शकतो. तसं आपल्या सजनीशी पण बोल, कदाचित ती काहीतरी सुचवू शकेल. सजनी हे बरोबर आहे, ती ना नक्की काहीतरी सुचवेल. सजनीला विचारतो. अरे काय रस्त्यात काय बसलास? ही काय बसायची जागा आहे का? जरा काहीतरी काम धंदे बघा. काय झालं रे मामा? कुठे काय नाही? काय नाही. मला सांग आजोबा तुझ्याशी कसं बोलले? कसं बोलले? अरे म्हणजे चांगलं बोलले की वाईट बोलले? हे इथे रस्त्यात काय बसलेस? हा काय बसायची जागा आहे? काहीतरी काम धंदे करा, यात काय चांगलंय? म्हणजे वाईट बोलले ना. मला सांग त्यांनी तुला असं का वागवलं? मी काय काम करत नाही ना म्हणून. करेक्ट, काम न करणाऱ्याला कुठेच कधीच प्रतिष्ठा मिळत नाही मामा. बरोबर, प्रतिष्ठा, परंपरा, अनुशासन यातलं काहीही तुझ्याकडे नाहीये मामा. अरे हा असा टाइमपास करत राहण्यापेक्षा तू कुठेतरी नोकरी का नाही बघत?
धन्या, मला नोकरी करायला आवडत नाही. अरे मग छोटा मोठा धंदा कर. हा धंदा करू शकतो. अम्मी जान कहती थी कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता. बरोबर आहे. पण त्या स्त्रीने मात शाहरुख जो धंदा करत होता ना तो गंदा होता. आणि मामा, ही अशी डायलॉग बाजी करून काही होत नाही रे. तू नक्की विचार कर तुला काय काम करायचंय आणि कामाला लाग. लागशील ना? आता तू सांगतेस तो सोच ना पडेंगा. ग्रेट. बर मी जाते आता, मला आईला मदत करायची. बनारस बाला आणि माझ्या. ए मामा, काय झाला? अरे बस इकडे. बसायचं आहे? बसायचं आहे. आता काय मला काहीतरी काम धंदा करायचं. आयडिया सुचव. हे बेस्ट आहे. मराठी माणसाने धंद्यात पडला पाहिजे. काय असं पडलं पाहिजे? मामा तू जाम कॉमेडी आहे. अरे असं नाही पडलं पाहिजे. हे तुला धंदा करायचा आहे, हे थांब मी सुचवतो आहे. तुला धंदा करायचा आहे धंदा. ए मामा तू पाणीपुरीचा ठेला लाव. पाणीपुरीचा ठेला? हा. अरे त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट आहे. फायदा आहे त्याच्यात? अरे मग, अरे पाणीपुरीच्या धंद्यामध्ये पाण्यासारखा पैसा आहे. पाण्यासारखा पैसा? वा वा वा. मग अरे पाणी तर द्यायचं आहे पुरीमध्ये घालून. पाणी द्यायचं आहे आणि पैसा घ्यायचा आहे. पाणी द्यायचा पैसा घ्यायचा. वा वा वा. चांगला आहे ना? ए मामा तुला म्हणून सांगतो आहे, त्या पाणीपुरीच्या धंद्यामध्ये एक फायदा आहे. काय? कोणता फायदा? आपल्या आजूबाजूला सारखे लेडीज लोक असतो आहे. अरे वा, हे बेस आहे. बेस. ए मामा पण एक बाईट पण आहे. काय वाईट आहे? बाईट आहे ते लेडीज लोक आपल्याला भैया बोलत आहे. भैया. हे मामा ते भैया बोलू दे, आपण आपला धंदा करायचा. हा हे पण मामा हे तुला वाटतो तेवढा सोपा नाही आहे. सोपं नाहीये. अरे मेहनत आहे. अरे बाबा. अरे रगडा बनवावा लागतो आहे, तिखा बनवावा लागतो आहे, कांदा टमाटो सगळा चिरून द्यावा लागतो आहे. नाही म्हटलं तरी केवढा मेहनत आहे. एवढी सगळी मेहनत आहे? हा. कापा चिरा. अरे बाबा बाबा, हे सगळं नाही करता येणार बाबा मला. एक काम कर ना, तू दुसरं काहीतरी सांग ना मला. तू मला असं सांग ना की ज्याच्यात मेहनत लागणार नाही असा काहीतरी काम धंदा सांग मला. हा धंदा नको आहे तुला? नाही हा धंदा. हा धंदा नको आहे. मेहनतीचा धंदा आहे बाबा. दुसरा धंदा पाहिजे? हा. हे तू विकू शकतो. काय? केला. केला? हा. अरे केला भी एक पाटी खायचा. अरे बाबा, पाटी घेऊन आता मी काय शाळेला जाणार का? ह्या मामाचा बरता पाटी रिकामा आहे. अरे पाटी म्हणे टोपली. टोपली? हा. एक टोपली मोठा घ्यायचा, केल्याच्या बखार मध्ये जायचा, केला घ्यायचा आणि विकायचा. बापरे, टोपली घ्यायची, बखारी जायचं की डोक्यावर घ्यायची? अरे बाबा बाबा बाबा, डोक्यावर घेणं काय जमणार नाही मला. हा तुला नाही जमणार, तुला डोकंच नाही आहे. अरे मधवल, केल्याची मोठा पाटी डोक्यात ठेवायला मजबूत डोका नाही. अच्छा म्हणायचा होता. नाही आहे तुला डोका. ते पण मामा आता दुसरा तिसरा काही नको. अरे नाही नाही, सांग मला दुसरं काहीतरी. नाही. अरे तुला धंदा सांगायचा ना, माझा काम धंदा निघून जाईल. सांग ना असं काय. मला काम खूप पडलं आहे. अरे राहू जातो आहे. अरे बस रे. अरे मामा मी तुझ्या. अरे मला जाऊ रे. मी काय सांगतो ऐक ना. हे बाबा गजोदरशी बोलत होतास ना? हो. रे मग तू त्यालाच विचारायचंस ना? त्याला विचारलं पण त्याने किती मेहनतीचं काम सांगितलं मला. मेहनत तर करावीच लागणार ना मामा. एवढी मेहनत? पर मग सुरुवात थोड्या कमी मेहनतीच्या कामाने कर. हे कसं? कसं? तू आत्ता कसं गजोदरशी बोललास तसं आपल्या सजनीशी पण बोल.
कदाचित ती काहीतरी सुचवेल. सजनी, हा हे बरोबर आहे. आपण ना सगळ्यांशी बोलत राहायचं, तू तिच्याशीही बोल, ती ना नक्की काहीतरी सुचवेल. हा सजनीला विचारतो, ती नक्कीच काहीतरी सांगेल. वा अगं मला तुझी मदत हवी आहे. मी काय विचार करतोय, काहीतरी काम धंदा करायचा. आलं माझ्या ध्यानात. काय तुम्हाला कसलं काम पाहिजे ते सांग. तुम्ही इस्टेट एजंट का नाही बनत? इस्टेट एजंट काय सुचलंय तुला? इस्टेट एजंट सजनी थांब इकडे. थांब कशाला? मला माझी काम आहेत. अगं अगं मला तुझी मदत हवी आहे. नाही नाही मी पर्स बिर्स नाही आणली. अगं मला तुझ्याकडे पैसे नको आहेत. आणि पैशासाठी पर्स कशाला हवी आहे? तू मला गुगल पे करू शकतेस. बरं ते जाऊ दे, ते गुगल पे नंतर कर. मी काय विचार करतोय, काहीतरी काम धंदा करायचा. काय किती मोठ्याने ओरडतेस ग? काय पण कसं बोलताय? ए तुला काय वाटलं मी काम धंदा करू शकत नाही? तसं नाही कराल मी. पण मला कसं काम पाहिजे माहितीये? कसं? मला मॅन्युफॅक्चरिंग करायचं काम नको. जे काय विकायचंय ना ते बनवायला लागता कामं नाही, ही मेहनत नाही होणार. तसं पण तुम्ही बनवताच की. हा ए नाही म्हणजे बनवा म्हणजे मला म्हणायचं बोला तुम्ही. म्हणजे मला कसं ओझे वाहू गाढव व्हायचं नाहीये. हा ओझ नाही व्हायचंय पण गाढव तर व्हायचंय ना. नाही आलं माझ्या ध्यानात. तुम्हाला कसलं काम पाहिजे ते सांग. तुम्ही इस्टेट एजंट का नाही बनत? इस्टेट एजंट? वा काय सुचलंय तुला? म्हणजे काही बनवायलाही नको आणि काही उचलायला पण नको. म्हणजे खूप छान काम सांगितलंस. इस्टेट एजंट? हे वा, मग माझं ऑफिस असेल, मग मी त्या सोफ्यावर बसेल, होती आराम खुर्ची, वा 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 वा, आणि मागे थंडगार एसीची हवा, आणि टेबलावर एक फोन उचलायचा आणि काम करायचं. आ हा हा हा, काही मेहनत घ्यायला नको, कष्ट करायला नको. वा वा, इस्टेट एजंट, इस्टेट एजंट, इस्टेट एजंट. आ हा हा, वा वा वा, काय सुचलंय. हा आमचा बंगला. ए हेमा तुझं काय चाललंय? अहो भाऊजी, हा बंगला पाडून इथे 32 मजली टॉवर बांधायचा आहे. मला सांगा 7-12 कुणाच्या नावावर आहे? माझ्या नावावरती आहे. आता हे तुम्ही जे राहताय ना या जागेत, त्याच्यापेक्षा चौपट जागा मिळणार आहे तुम्हाला. अहो अख्खं देऊळ बांधून देतो तुम्हाला. मग चालेल. हुशार झपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या, लय भारी सूरत न्या.